खेकडा। खेकडा हा एक अनोखा जीव आहे जो जगभरात आढळतो। तो बहुतेक बाजूने चालतो। या प्राण्याला कणा नसतो, तसेच त्याला मान आणि डोकेही नसते। खेकड्याला 8 पाय आणि 2 मोठ्या नांग्या असतात। या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो। त्याच्या लहान पायांमध्ये 4 पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते। कोकणातील माणसे खेकडे आवडीने खातात। ग्रामीण भागामध्ये खेकडा हा प्राणी जमिनीमध्ये कमी रुंदीचा खोल खड्डा तयार करून त्यात राहतो व पावसाळा या ऋतूमध्ये जास्त पाहायला मिळतो। खेकड्याला पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहायला आवडते, परंतु खेकड्याच्या बहुतेक प्रजाती जलचर जीवनासाठी ओळखल्या जातात। खेकड्याच्या बहुतेक प्रजाती उथड समुद्राच्या पाण्यात आढळतात, जेथे खेकडे खडकाळ तलाव आणि कोरल रीफमध्ये राहतात। खेकड्यालाही स्वादिष्ट सी फूडच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे, कारण जगात आढळणारे जवळपास सर्वच सागरी देश खेकड्याला चविष्ट मांसाहारी खाद्य म्हणून स्वीकारतात। खेकड्यांच्या 4,500 हून अधिक प्रजाती जगात राहतात। त्यापैकी बहुतेक खारट ताजे किंवा खाऱ्या पाण्याच्या किनारी भागात राहतात। खेकडे ही ज्युरासिक काळातील एक प्रजाती मानली जाते। जीवशास्त्रज्ञांच्या मते खेकड्याच्या प्रजाती सुमारे 210 लक्ष वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहेत। वाटाणा क्रॅब ही जगातील सर्वात लहान ज्ञात खेकड्यांची प्रजाती आहे। त्यांची लांबी सुमारे 0.47 इंच आहे। जपानी स्पायडर क्रॅब या प्रजातीचे खेकडे इतर सर्व प्रजातींच्या खेकड्यांपेक्षा मोठे असतात, ज्याच्या पंजेमधील अंतर सुमारे 12 फूट आहे। खेकडा हा सर्व भक्षकांच्या श्रेणीत येतो। तो अन्नासाठी गवतापासून मॉस पर्यंत खाऊ शकतो। मादी खेकड्यांची गर्भधारणा फक्त 1 किंवा 2 आठवड्यांची असते आणि ती एका वेळी 2,000 ते 4,000 अंडी घालू शकते। जवळजवळ सर्व खेकडे प्रजातींना कळपांमध्ये राहणे आवडते। त्यांचे गट काही हजारो ते लाखो खेकडे असू शकतात। निरोगी खेकड्याचे सरासरी आयुष्य 3 ते 4 वर्षे असते, परंतु ते प्रजातीनुसार भिन्न असू शकते। खेकडे सहसा अन्न मिळवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करतात। खेकड्यांना पाठीचा कणा नसतो। खेकडे जोपर्यंत त्यांच्या गिलांना ओलसर ठेवतात तोपर्यंत ते जमिनीवर राहू शकतात। मानव दरवर्षी सुमारे 1.5 दशलक्ष टन खेकडे खातात। खेकडे पंजे हलवून इतर खेकड्यांशी संवाद साधतात। खेकड्यांच्या गटांना कास्ट म्हणतात। नर आणि मादी खेकडे त्यांच्या पोटाकडे पाहून ओळखता येतात। बहुतेक नर खेकड्यांमध्ये उदर अरुंद आणि त्रिकोणी आकाराचे असते, तर मादी खेकड्यांचे उदर रुंद गोलाकार असते। सॅली लाईट फूट क्रॅब हा जगातील सर्वात रंगीत खेकडा आहे। तो लाल, केशरी, पिवळा आणि पांढरा रंगाचा असतो। खेकडे इतर कोणत्याही सागरी प्राण्यांपेक्षा अधिक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। ते समुद्रात, समुद्राच्या पृष्ठभागावर आणि समुद्राच्या तळावर जवळजवळ सर्वत्र आढळतात। बहुतेक खेकड्यांची शरीरे सपाट असतात, जी त्यांना अगदी अरुंद दरीतूनही बाहेर काढू शकतात। खेकड्याचे कवच हे खरे तर त्याच्या शरीराच्या बाहेर बनवलेले शरीराचा एक भाग आहे, ज्याच्या आत नाजूक उती असतात। खेकड्यांचे मोठे कंपाऊंड डोळे शेकडो लहान भिंगांनी बनलेले असतात। खेकडा चिरडण्यासाठी किंवा कापण्यासाठी कात्रीसारखे नखे वापरतो आणि ते अन्न ठेवण्यासाठी चॉपस्टिक्स सारखे देखील वापरतो। कार्पस नावाचे कठीण कवचाने खेकड्याचे शरीर व्यापते। खेकडा क्रस्टेशियन कुटुंबाशी संबंधित आहे। एक निळा खेकडा 1 ते 8 वर्षे जगतो, तर जपानी खेकडा 50 ते 100 वर्षे जगतो। खेकड्याचे आयुर्मान देखील अधिवासानुसार बदलते। पाळीव प्राणी म्हणून ठेवलेले खेकडे जंगलातील खेकड्यांपेक्षा जास्त काळ जगू शकतात। खेकड्याचे बाह्य कवच हे कॅल्शियम कार्बोनेटचे कवच असते। खेकड्याचे काही भाग चावल्यानंतर पुन्हा वाढू शकतात। उदाहरणार्थ खेकडे यांच्यातील परस्पर लढ्यात कापलेला पाय पुन्हा वाढू शकतो। बहुतेक खेकड्यांना माशांसारखे गिल असतात, जे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात। ते जमिनीवर असतानाही त्यांच्या गिलांना जोपर्यंत ओलसर ठेवले जाते तोपर्यंत ते ऑक्सिजन घेतात। खेकडे मानवाकडून मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात। जगभरात शेती केलेल्या किंवा पकडलेल्या सर्व समुद्री क्रस्टेशियनपैकी खेकडे 20% आहेत। जगातील खेकड्याची सर्वाधिक खपलेली प्रजाती म्हणजे जपानी ब्ल्यू क्रॅब। कर्करोग, दोन्ही नक्षत्र आणि ज्योतिषशास्त्रीय चिन्ह कर्क यांना खेकड्याचे नाव दिले गेले आहे आणि खेकडा म्हणून चित्रित केले गेले आहे। असा हा खेकडा प्राणी।